नमस्कार वर्षा सिम्पल रेसिपीमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करत आहे आज आपण गुढीपाडवा स्पेशल मिक्स व्हेज भाजी आणि काही स्नॅक्सचा प्रकार पाहणार आहोत माझ्याकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आपण आता सर्वात प्रथम मिक्स व्हेज भाजी कशी करायची हे पाहणार आहोत मिक्स भाजीसाठी आपण व्हेजिटेबल्स घेतलेली आहे त्यामध्ये गाजर आहे वटाणा फ्लॉवर एक शिमला मिरची घेतलेली आहे बटाटा घेतलेला आहे आणि पनीरचे काही पीसेस घेतलेले आहेत आता हे सर्व भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आपण आता सर्वात प्रथम मसाला तयार करून घेणार आहोत मिक्स भाजीसाठी मी एक मसाला तयार करून घेतलेला आहे त्याने भाजी खूप छान होते यामध्ये धने घातलेले आहे दोन टेबलस्पून दोन टेबलस्पून पांढरे तीळ घातलेले आहेत तीन ते चार काड्या दालचिनीचे घातलेले आहेत तीन हिरवी मिरची घातलेली आहे आणि एक टेबलस्पून जिरे घातलेले आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे हे सर्व मसाले गरम झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक ते दोन टेबलस्पून तूप घालून घ्यायचं आहे तुपाच्याऐवजी तुम्ही बटर घेतलं तरीही चालेल आता तुपामध्ये आपल्याला ज्या मिक्स भाज्या घेतल्या होत्या त्या सर्व रोस्ट करून घ्यायच्या आहेत मी एक गाजर घेतला होता फ्लावर घेतलेली आहे एक छोटी वाटी एक छोटं शिमला मिरची घेतलेली आहे एक छोटी वाटी बटाटा आणि वटाणे ही घेतलेली आहेत आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचं आहे या भाज्या तुपामध्ये परतल्याने त्याची टेस्ट खूप छान होते आता आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत भाज्या रोस्ट झाल्याने त त्या थोड्या मऊ होतात आता यानंतर आपल्याला पनीरही याचप्रमाणे रोस्ट करून घ्यायचं आहे मी एक टेबलस्पून तूप घालून पनीर घालून घेतलेलं आहे आता पनीरही आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे पनीरचा थोडासा कलर चेंज झालेला आहे आता आपल्याला पनीर काढून घेऊन यामध्ये आता भाजी तयार करून घ्यायची आहे दोन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक मोठा कांदा कापून घेतला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे कांदा आपल्याला एक ते दोन मिनटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरीही घालून घ्यायची आहे मी यामध्ये एक टोमॅटोची प्युरी घालून घेतली होती आता गरम मसाले घालून घ्यायचे आहेत हळद पावडर घेतलेली आहे चिमूडभर यामध्ये लाल तिखट घेतलेलं आहे दोन टेबलस्पून गरम मसाला एक टेबल स्पून घेतलेला आहे आणि तयार केलेला जो मसाला आहे गरम मसाला तोही मी एक टेबलस्पून यामध्ये घालून घेतलेला आहे आता सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी काजूचे तुकडे ही दहा ते बारा टाकून घेतले होते आता यानंतर एक टेबलस्पून अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यानंतर रोस्ट केलेल्या ज्या भाज्या आहेत त्या सर्व घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी पनीर शेवटी घालणार आहे सर्व भाज्या आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत तर भाज्या सर्व व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठही घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर परत आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक भाजीला चांगली वाफ काढून घ्यायची आहे मी आता यावरती झाकण ठेवून दोन मिनिटांसाठी वाफ काढून घेणार आहे खूप छान अशी वाफ भाजीला आलेली आहे आता यानंतर मी थोडंसं यामध्ये पाणीही घालून घेतलं होतं गरम पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे यामध्ये आता पनीरचे पीसेसही घालून घेतलेले आहेत आता सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेवढी भाजी तुम्हाला पातळ लागेल त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता आता सर्व मिक्स झाल्यानंतर आपल्याला परत भाजीला पाच ते सात मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे भाजीवरचं झाकण काढून परत व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे आता आपल्याला फक्त दोन मिनटासाठी भाजी परतून घ्यायची आहे खूप छान अशी मिक्स भाजी आपली तयार झालेली आहे आता यावरून आपल्याला कोथंबीर घालून घ्यायची आहे याप्रमाणे भाजी केली तर खूप छान भाजी तयार होते आता आपण स्नॅक्सचा प्रकारही पाहणार आहोत मी इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत यामध्ये आता तेल गरम करून घ्यायचं आहे कढाईमध्ये त्यामध्ये जिरे घालून घेतलेलं आहे जिरे फुलल्यानंतर यामध्ये अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे दोन टेबल स्पून ती घातलेली आहे आता यामध्ये हळद घेतलेली आहे चिमूटभर आता सर्व व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर उकडलेला जो बटाटा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे थोडीशी कोथंबीरही घालून घेतलेली आहे आता यामध्ये उकडलेला बटाटा सर्व स्मॅश करून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपण छोटे बटाट्याचे वडे तयार करून घेणार आहोत तर यामध्ये चवीनुसार मीठही घालून घ्यायचं आहे है। आता सर्व व्यवस्थित भाजी परतून घेऊन आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे है। यावरून कोथंबीर घालून घेतलेली आहे आता भाजी थंड झाल्यानंतर आपल्याला याचे वडे तयार करून घ्यायचे आहेत बेसनपीठ घेतलेलं आहे एक बाऊल यामध्ये हळद आणि मीठ घातलेलं आहे सर्व मिक्स झाल्यानंतर यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला घट्टसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता आपल्याला आपली भाजी थंड झालेली आहे त्याचे आपल्याला छोटे छोटे वडे तयार करून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपण तेलही गरम करून घेतलेलं आहे याप्रमाणे आपल्याला सर्व वडे तयार करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला बेसन पिठामध्ये ते डीप करून तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत सर्व बटाट्याचे वडे आहेत ते बेसन पिठामध्ये घालून घेतलेले आहेत आता आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत मिडियम हीटवर मी तेल गरम करून घेतलेलं आहे आता त्यावरती सर्व वडे घालून घ्यायचे आहेत सर्व वडे घालून झालेले आहेत आता आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपले छोटे असे बटाट्याचे वडे तयार झालेले आहेत दोन्ही बाजूने आपल्याला सर्व व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत आता बटाट्याचे वडे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आपण आता ते काढून घेणार आहोत अशा प्रकारे आपली इथे गुढीपाडव्याची सिम्पल श्रीखंडपुरीची थाळी तयार झालेली आहे खूप छान अशी थाळी इथे तयार केलेली आहे यामध्ये श्रीखंडपुरी वरण भात बटाट्याचे वडे आणि मिक्स भाजी असं सर्व मी यामध्ये ठेवून घेतलेलं आहे आणि पापड कुरडई पण ठेवलेली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका